पाठामध्ये वाचन करत असताना डायरेक्टली आपण वाचलं मुलांनी पाठीमागे म्हटलं मग तो मुलगा ते लक्षात ठेवणार ते विसरून जातात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. पण जर त्यांनी स्वतः तो त्याच्यातला नियम शोधला त्या नियमाने ते वाचण्याचा प्रयत्न केला त्या टेक्निक्सने तर तो शब्द ते कधीच विसरत नाही. हा माझा अनुभव आहे. मुलांना इंग्रजी विषयाची भीती कमी झाली आवड निर्माण झाली. आम्ही यायच्या आधी शाळेमध्ये आम्ही 10 वाजताच येतो पण मुलं 9:30 येतात तरी त्यांच्या हातामध्ये लीपफॉरवर्डचं पुस्तक दिसतं. मलाही वाटलं की आपण पहिली दुसरीच्या वर्गाला घ्यावं म्हणजे पहिली दुसरीला सुद्धा ही जर पद्धत वापरली तर मुलं लवकर शिकतील. म्हणजे जे तिसरी चौथीला रिडिंग करतात ते दुसरीला पहिलीला सुद्धा करू शकतात असं मला वाटतं. आज आमच्या शाळेतले मोठे मुलं असू देत येता इतके 4 असू देत त्यांना शब्द सांगा ते स्पेलिंग लिहून दाखवू शकते. मला माहीत होतं आमच्या विद्यार्थ्यांना काय द्यायचं पण कशा सोप्या पद्धतीने देता येईल हे या प्रशिक्षणामुळे आम्हाला कळलं. माझं एक मत असं आहे की आपण जर एखादी गोष्ट सरकार आपल्यासाठी एवढा पैसा खर्च करून आपल्यापर्यंत पोहोचवते तर आपण जी ज्यांच्यासाठी शिकतोय त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवायला पाहिजे. तर एक गोष्ट आमच्याशी लक्षात आली की मुलांचे इंग्रजी प्रश्न काढण्याकडे कल जास्त झाले. नाउन्स कशाला म्हणतात, एम पासून सुरू होणारे 5 शब्द सांगा, ए ने लास्ट होणारे शब्द सांगा, असे असे प्रश्न मुलं काढायला लागले. इंग्लिश थोडस अवघड आहे असं वाटत आहे. आता ज्या वेळेस ज्या मुलाला इंग्रजी काहीच येत नव्हतं तो जेव्हा वाचू लागला तेव्हा त्याची आवड जास्त वाढली. त्यामुळे इतरांपेक्षा तोच आधी म्हणतो की आता ते घ्या. त्या वाक्यातला एखादा शब्द येत नसेल तरी भीती वाटायची त्यांना वाचायला किंवा माझं चुकल काय होईल. परंतु ह्या शब्दांचं आपण लीप फॉरवर्डच्या माध्यमातून जे शिकत गेलो मुलांना इतकं परफेक्ट यायला लागलं की कुठलंही स्पेलिंग असेल त्याचा उच्चार काय असू शकतो त्यांना परफेक्ट माहिती आहे. त्यामुळे ते कुठल्याही मुलाला विचारलं नाही पूर्ण वाक्य आलं पण त्यातले 3 शब्द 4 शब्द तो सलग वाचू शकतो इंग्रजीमधले. मुलांना प्रत्येक वेळेस पाठांतर आणि लक्षात ठेवणं हेच होतं. पण जसं अक्षर आणि आवाज शिकवले मुलांना एक टेक्निक भेटली त्यामुळे मला जे शब्द माहिती नाही ते पण मुलांना माहिती आहे. मुलांना बोर वाटायचं आता मॅडम आपल्याला 10 स्पेलिंग देणार मग ते पाठ करावे लागणार आणि आपण करणार नाही आणि उद्या मार खाणार. आपण आता इंग्लिशचा अभ्यास करणार आहे हे म्हटल्यानंतर आता मुलं आमची टेक्स्ट बुक नाही ओपन करत हेच ओपन करतात. डायरेक्ट वर्ड शिकवताना मुलांना ऍक्च्युली खूप प्रॉब्लेम यायचे आणि लॉंग वर्ड्स पण शिकवताना प्रॉब्लेम यायची. एकदम पुस्तकातून शिकवायचं त्यामुळे मुलं पण बोर व्हायची आणि ही जी पुस्तकं आली म्हणजे तुमची लीप फॉरवर्डची त्यामुळं मुलं उत्सुकतेने ती पुस्तकं वाचायला लागली. थोडक्यात मुलं कंटाळवाणी इंग्लिश वाटायचं मुलांना वाचण्याला कंटाळवाणा वाटायचं त्यांना. हे जे ट्रेनिंग झाल्याच्यानंतर टेक्निक पाहिलं आणि वर्गात येऊन मी त्यांना सुरुवात केली तर पहिल्याच टप्प्यामध्ये मुलांना चांगल्या प्रकारे इंग्लिश वाचायला फ्रंट दिसतो. सर्वच मुलं आता इंग्लिश दुसरीच्या वाचतात आणि चांगल्या प्रतीचं इंग्लिश वाचतात. वाचताना वगैरे आपण युअर म्हणून असं बोलता बोलता म्हणतो तर एक मुलगी मला उठून म्हणाली मॅडम तुमचं ते चुकले त्याचा उच्चार युअर. खूप आनंद झाला की ही मुलं म्हणजे ते आता त्यांचं वय येते IPL त्यांच्या कायम ते लक्षात राहणार आहे. मला आधी येत नव्हतं म्हणजे त्यातला एक शब्द सुद्धा मला पहिल्यांदा वाचता येत नव्हता. आता मी पूर्ण वाक्य वाचतोय तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तेच खरं सगळ्यात मोठं शिक्षकांसाठी बक्षीस. थँक्स टू लीप फॉरवर्ड.